राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेत. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीची संगत घेतली. अजित पवार यांनी महायुतीसोबत येण्याचा प्रयत्न यापूर्वी केला, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या युतीची चर्चा आणि अजित पवार यांच्या संदर्भात गोप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर सनसनाटी निर्माण करणारा आरोप केला आहे. शरद पवार अजित पवार यांना विलन बनवत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. शरद पवार यांना भाजपसोबत युती हवी होती. 3 वेळा त्यांनी या संदर्भात निर्णय घेतला, परंतु तो फिरवला. आता त्यांचं विश्लेषण करताना मला वाटतं की शरद पवार नेहमी अजित पवार यांना पुढं करून विलन बनवत आहेत, कारण राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्यासोबत होता. अजित पवार यांचे पक्षातील वजन कमी करता येत नव्हतं, परंतु त्यांना विलन तर बनवता येईल हाच त्यांचा विचार होता. अजित पवार यांना विलन बनवून घरात कोणाला तरी हिरो बनवण्याचं काम शरद पवार यांनी केलं, कारण पक्षावर त्यांना त्यांचीच सत्ता हवी होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.